राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जबाबदारी आहे की या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये जे चॅलेंज करण्यात आलं त्याला नीट सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडली पाहिजे. त्या काळात जे काही वकील आम्ही लावले नाही असं ते म्हणत होते ते वकील त्यांनी लावले पाहिजे आणि हे आरक्षण टिकवलं पाहिजे. परंतु आज आरक्षण टिकवण्याची जबाबदारी केवळ अशोक चव्हाणावर टाकली, ती जबाबदारी अशोक चव्हाणाची नाही, ती तिन्ही राजकीय पक्षाची जबाबदारी आहे ही आरक्षण टिकवण्याची. परंतु आज स्थितीला सामूहिक प्रयत्न हे करतायत असं दिसत नाही. जर हे आरक्षण टिकलं नाही तर समाजामध्ये उद्रेक होईल आणि यांना कारभार करणं मुश्किल होऊन जाईल. आमची तर मागणी आहे की वेगवेगळ्या राज्यामध्ये असे आरक्षणाचे जे विषय चालू आहेत ते पूर्ण पीठाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत, तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दासुद्धा सुप्रीम कोर्टाने पूर्ण पीठाकडे पाठवावा आणि त्यावर चर्चा करून मगच आरक्षणाचा निर्णय द्यावा. मला असं वाटतं की पूर्ण पीठाकडं जर हे प्रकरण गेलं तर त्याला नक्कीच न्याय मिळेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल. परंतु जबाबदारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आहे, त्यांनी ही पुढचं सगळं प्रकरण नीट हाताळावं.